नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, काल आपण महालक्ष्मी गुरुवारची पूजा मांडली होती आणि आज आहे शुक्रवार, म्हणजेच आज उत्तर पूजा कशी करायची, त्याचबरोबर जितकं आपण गुरुवारचं महालक्ष्मीचं पूजा मांडली होती ना, तर तितकंच महत्त्व दुसऱ्या दिवशी असतं। तर ती पूजा आपण कशी उचलू शकतो, जे मांडलेलं सामान आहे त्याचं आपण काय करायचं, ते कसं ठेवायचं, त्याचबरोबर उत्तर पूजा, जशी सत्यनारायणची पूजा आपल्याकडे असल्याच्या नंतर कसं आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो, तर ते कसं करायचं, तितकंच महत्त्वाचं आहे। तर इथे बघा, सगळ्यात पहिले तर मी देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला उत्तर पूजा करायची आहे। तर आपण जी महालक्ष्मी आईची पूजा मांडली होती तर ती कशी उचलायची, सगळ्यात पहिलं तर दिवा पेटवून घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्या जे मांडलं आहे ना आपण, तर त्याच्यावरती एका फुलाने पाणी शिंपडून घ्यायचं आहे, कारण पाणी शिंपडणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि पाणी शिंपडल्याच्यानंतर बघा, इथे महालक्ष्मी आईला, त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि देवीचा जो फोटो, जे काही आपण फळांचा नैवेद्य ठेवलेला तो, सगळ्या गोष्टींवरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, तांदूळ वाहून घ्यायचे आहेत अक्षदा, आणि नमस्कार करायचा। नमस्कार करताना देवीला साकडं घालायचं आहे की माझ्याकडून जी काही मी वेडीवाकडी पूजा केली असेल, त्याच्यामध्ये जर चुकून माकून काही राहिलं असेल तर माझी चूक पोटात घेऊन मला क्षमा कर, आणि तुझा अखंड वास माझ्या घरामध्ये कायम राहू दे, तुझा आशीर्वाद माझ्या घरावरती आणि तुझा वास माझ्या घरात कायम असू देत। आणि त्याचबरोबर बघा, आता आपण अगरबत्ती किंवा धूप दीप लावून तुम्हाला जर आरती करायची असेल तर आपण आरती करू शकतो। जे महालक्ष्मीचं पुस्तक आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आरती दिलेली आहे। तर आपल्याला जे शक्य जमेल तसे आपण पूजा इथे करून घ्यायची आहे। आणि पूजा आपली करून झाल्याच्यानंतर बघा, धूप दीप तुम्हाला जे काही करायचं आहे ते सगळं झाल्याच्यानंतर, तर आता इथे बघा, मी कापूर आणि त्याचबरोबर वाटी धूप होतं अर्ध, जे रात्री मी त्याचं थोडं उरलं होतं, तर त्याच्यामध्येच कापूर जाळून आपण परत एकदा धूप दाखवून घेणार आहोत देवाला आणि आपल्या महालक्ष्मी आईच्या इथे। तर धूप दाखवल्याच्यानंतर तुम्हाला जर नैवेद्य दाखवायचं असेल तर नैवेद्य दाखवू शकता, पण काल आपण नैवेद्य दाखवलेलं आहे त्याच्यामुळे नैवेद्य दाखवण्याची शक्यता नाही आहे। तर ह्याच्यानंतर बघा, आता सगळ्यात पहिला घट हलवून घ्यायचा आहे। घट हलवल्याच्यानंतर मग बाकी आपण जे देव आणि जे फोटो वगैरे मांडलेले आहेत ना, ते तुम्ही एका ताटामध्ये घेऊन ठेवायचं आहे बाजूला। त्याचबरोबर बघा, पाणी वगैरे ठेवलेलं होतं आणि जे काही नैवेद्य होतं तो उचलून घ्यायचा। फळांचा नैवेद्य आहे ना, तर तो पूर्ण घरामध्ये जेवढी लोकं आहेत तर त्यांना प्रसाद करून आपण तो वाटून द्यायचा आहे। तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी तर आपण करतच असू, तुम्हीसुद्धा करत असाल मला माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही आहे ना, सो त्यांच्यासाठी आहे। तर बघा, जेवढे देव, महालक्ष्मी आई, गणपती बाप्पा आणि ते जे ठेवलेलं ना, सो ते मी काढून देवांना आपल्या देवाऱ्यामध्ये ज्या ज्या जागे आपण ठेवतो ना, सो त्या जागे मी ठेवलेले आहेत। आणि हे जे आहे ना, विडा जो ठेवलेला होता आपण पानांचा, किंवा जी काही फुलं वाहिलेली आहेत, जी पानं आहेत, परत जे अक्षद आहेत ज्या ह्याच्याखाली ठेवलेले आपण, सो जी ते निर्माल्यामध्ये आपण वाहून द्यायचे आहेत। आणि जे तांदूळ आपण देवीसाठी ठेवलेले आहेत, तर ते आपण साईडला एक त्याच जो हा जो फडकाखाली अंतरलेला आहे ना, किंवा काही जण ब्लाऊज पीस तर त्याच्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। आता बघा, तर मी बघा, इथे जो महालक्ष्मी आईचा जो आपण घट मांडलेला होता, सो तो इथे खाली उतरून घेतलेला आहे। आणि देवीला आपण जे काही शृंगार करतो ना, ती ही एक आपली आवड असते म्हणून करतो, पण पूजा ही खूप श्रद्धेने आणि मनापासून आपण करत असतो। आणि त्याचबरोबर आजकाल मार्केटमध्ये नवीन नवीन वस्तू येतात, सो त्यासुद्धा आपल्याला आपल्या पूजेमध्ये ॲड करण्यासाठी खूप आनंद असतो आणि खूप एक हौस असते, त्याच्यामुळे आपण हे सगळं करत असतो। सो जे काही शृंगाराचं सामान आहे ना, ते सुद्धा व्यवस्थित पुढच्या गुरुवारसाठी आपल्याला यूज होईल आणि ते कुठेही असं हरवलं नाही पाहिजे, किंवा कुठे एक दुसऱ्या हाताने आपण बोलतो ना
की बाजूला ठेवून देतो आणि नंतर मग आपल्याला लक्षात राहत नाही, त्यामुळे ते सगळं सामान एकाच जागी ठेवायचं आहे पूजेचं, जेणेकरून आपल्याला पुढच्या गुरुवारी जास्त आपली धावपळ होणार नाही आणि त्रास देखील होणार नाही, ते सामान पटकन मिळेल. तर इथे बघा, हा जो पूजेचा नारळ आहे ना, सो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्याला पुढच्या येणाऱ्या 5 गुरुवारी सेम नारळ वापरायचा आहे. आणि जी ही पानं आहेत ना, ते निर्माल्यामध्ये वाहून देऊ शकता किंवा काही जण आपल्या तिजोरीमध्ये ठेवतात आणि मग ती सुकल्याच्या नंतर मग आपण त्याला आपण निर्माल्यामध्ये वाहून देऊ शकतो. तर ही पानं तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही जो फुलोरा आहे ना, सो त्याच्यामध्ये वाहून द्यायचं वाहत्या पाण्यामध्ये. आणि हे जे पाणी आहे ना कळसामधलं, सो ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आपल्या आणि त्याच्यानंतर मग तुळशीला झाडांना घालून द्यायचं. आणि ह्या जे अक्षत आहेत ना, म्हणजे जे तांदूळ आहेत ना देवीच्या कलशाच्या खाली ठेवलेले, सो ते आपल्याला ह्या लाल वस्त्रामध्ये बांधून घ्याय ठेवायचे आहेत, कारण नंतर ते आपल्याला तेच तांदूळ आपल्याला पुढे पूजेसाठी 5 गुरुवारी वापरायचे आहेत. तर बघा, हे जे पाकळ्या असतात फुलांच्या किंवा जो फुलोरा असतो ना, सो त्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, ह्या जे देवीच्या घटाखालचे तांदूळ आहेत ना, ते मी ह्याच फडक्यामध्ये बांधून ठेवणार आहे. आणि जे देवीचं पुस्तक आहे ते सुद्धा ह्याच्यावरती, जे सुपारी शिक्का असतो 1 रुपयाचा, तर ते सगळं ह्याच्यामध्येच एकत्रच ठेवून देणार बांधून, म्हणजे जेणेकरून काय होईल ते पुढच्या पूजेसाठी तेच सेम यूज करायचं आहे, नवीन वस्तू नाही काढायची. ही ओटी आहे देवीची, तर ते सगळं जे पूजेचं सामान आहे ना ते एकाच ठिकाणी ठेवणार आहे. तर बघा, व्यवस्थित बांधून ठेवायचं जेणेकरून, आणि बांधल्याच्या नंतर ते आपण देवघर आहे ना, तर तिथेच ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला आपण जर काही जण मार्गशीर्ष पाळतात किंवा नाही पाळत, तर मग त्याला हातबोट लागलं नाही पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे मी बांधून गाठ बांधून ठेवायचं प्रॉपर, जेणेकरून ते सुटून सांडलं नाही पाहिजे. तर बघा, सुपारी आणि नाना जे होतं ना, ते सुद्धा मी पुसून याच्यामध्येच बांधून ठेवलं आहे, कारण आपल्याला घट हा आपल्याला तसाच ठेवायचा नाही आहे, तर तो मोडायचा असतो. तर बघा, इथे मी व्यवस्थित बांधून आता हे देवघरामध्येच ठेवणार आहे. त्याचबरोबर बघा, हा जो देवीसाठी आपण शृंगार घातलेला असतो ना, तो शृंगारसुद्धा हे जे प्लॅस्टिकचे पॅकेट असतात ना, ते मी कधीच टाकत नाही, कारण ते आपल्याला त्याच्यामध्ये त्या वस्तू प्रॉपर ठेवता येतात. तर त्याच मी एका मोठ्या प्लॅस्टिक, जे वस्त्राचं प्लॅस्टिक होतं ना, तर त्याच्यामध्येच मी सगळे दागिने देवीचे आणि ते सगळ्या वस्तू ठेवत आहे. सो आय होप तुम्हीसुद्धा असंच करत असाल, आणि जर नसत कराल तर तुम्ही हे करा, ह्याचा खूप यूज होतो, कारण मग गोष्टी यांना मिसप्लेस होत नाही, त्या नेक्स्ट टाईमला आपल्याला ते यूज करता येतात. आणि प्लॅस्टिकच्या पेपरमध्ये ठेवल्यामुळे ना, त्या प्रॉपर त्यांची जी शाईन आणि जो त्यांचा महत्त्वाचं ते टिकून राहतं आणि खूप छान राहतात वस्तू. तर माझी ही नेहमीची सवय आहे, कोणतंही इवन आपली ज्वेलरी असते ना किंवा मेकअपचे सामान असते ना, तर त्या गोष्टींचे जे पॅकेट किंवा ज्या हाराला जर एखादा डब्बा असेल किंवा सगळे, आपण एकदम व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवतो. आणि ह्या पेपरमध्ये ना, प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये ना ज्वेलरी खूप चांगली राहते, त्याला ना बाहेरची हवा न लागून ते गंजत नाही किंवा त्याचे शाईन कमी होत नाही. तर बघा, मी इथे पुस्तकसुद्धा मी ते ना बांधलं असतं ना, तर त्या तुम्ही मोडलं असतं, म्हणजे धुंदलं असतं ते, तर म्हणून मी इथे ह्या कागदामध्ये ठेवते. आणि जी आपण देवीची वेणी काढलेली आहे ना, तर ती कोणी घरा कोणाला जर केसात घालायला आवडत असेल, माळायला आवडत असेल, तर घालू शकता. किंवा आपला हा बघा कुलदेवीचा घट आहे, सो त्याच्यावरती ती देवी दुसऱ्या टाकून देण्यापेक्षा किंवा कचऱ्यात जाण्यापेक्षा वाहून वाहत्यापणे सोडण्यापेक्षा ना ती देवीला आपण घालायची. त्याचबरोबर मी जो फुलोरा आहे ना, जो तुम्हाला सांगितलं, तर इथे बघा झाडांना खत म्हणून हा खूप चांगली गोष्ट असते, त्यामुळे नेहमी ना आम्ही काय करतो, हार किंवा फुलं जे देवपूजेला वापरतो ना, तर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट टाइम जी पूजा करताना ना, तो असं ह्या तुळशीमध्ये बाकीच्या झाडांमध्ये कुंडींमध्ये घालून ठेवतो, म्हणजे त्याचं प्रॉपर ना खत झाडांना मिळतं ते कुजल्याच्या नंतर, आणि झाडांची वाढ देखील मस्त होते. आणि जे कलशाचं पाणी होतं ना, ते मी घरामध्ये शिंपडून घेतलेलं आहे, सो मी ते शूट केलं नाही कारण माझा ते कॅमेरा ऑनच नव्हता तेव्हा. आणि बघा, इथे मी तुळशीला घातलेलं आहे, आता तुळशीला हळद कुंकू लावून तिची अगरबत्ती धूपदीप दाखवून पूजा करून घेते.
आणि जो देवीच्या इथे जो दिवा होता ना, सो तो विझवायचा नाही आहे, त्याच जागी थोडा वेळ ठेवल्याच्या नंतर, 15-20 मिनिटाच्या नंतर तुम्ही तो तुळशीच्या इथे आणून ठेवू शकता, किंवा तुम्ही त्याच जागी त्याच जागी ठेवायचा, नाही तर तुळशीजवळ ठेवायचा, पण विझवायचा नाही. तर आता इथे माझी पूजा झालेली आहे. तर बघा, जे नेहमी जे मी करते ना, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा छोटासा माझा प्रयत्न ह्या व्हिडिओ थ्रू होता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ यूजफुल ठरेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.